आम्ही चार विद्यार्थी होतो आणि 20 पोलीस लोक होते, 20 शास्त्र अधिकारी पोलीस लोक होते, यांनी आम्हाला मारले. त्याचे फोटो घेऊन नाचणाऱ्या लोकांना तुम्ही आज मोकाट सोडलेला आहे. त्यांच्या नांगे ठेचण्याच्या ऐवजी आज तुम्ही आमच्या वारकरी संप्रदायाच्या लोकांवरती लाठीचार्ज करता. लाज कशी वाटत नाही तुम्हाला गृहमंत्री? लाज कशी वाटत नाही? आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर लाठीमार केला आहे. दरवर्षी आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असतात. याच पार्श्वभूमीवर आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा उत्साहात पार पडत आहे. दरम्यान पालखी सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे सम्राट वानखडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. नमस्कार, मी सम्राट शरदचंद्र वानखेडे. सर्वांना माझा जय महाराष्ट्र. आज दिनांक 11 जून 2023 रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची आज पालखीचं एक प्रस्थान होणार होतं आणि पालखीचं प्रस्थान व्हायच्या अगोदरच 300 वर्षांहून जास्त वेळपासून आपली जी आज वारकरी संप्रदायाची एक वारीची जी एक उत्सव आपला चालू आहे त्या उत्सवाला कुठेतरी गालबोट लावण्याचं काम आज महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे, जे खूप निंदनीय आहे आणि याच्यावरती धिक्कार आहे. तिथे पोलिसांकडनं वारीतल्या लाखो लोक आज तिथे वारीमध्ये वारकरी संप्रदायाचे आज लोक तिथे उपस्थित असताना पोलिसांकडनं त्याच्यावर तिथे त्या समूहावरती लाठीचार्ज करण्यात आला. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्येच इतक्या दंगली तुम्ही घडतायत, तिथलच्या लोकांना आज तुम्ही मोकाट सोडलेलं आहे. औरंगाचे फोटो घेऊन नाचणाऱ्या लोकांना तुम्ही आज मोकाट सोडलेलं आहे. त्यांच्या नांगे ठेचण्याच्या ऐवजी आज तुम्ही आमच्या वारकरी संप्रदायाच्या लोकांवरती लाठीचार्ज करता. लाज कशी वाटत नाही तुम्हाला गृहमंत्री? लाज कशी वाटत नाही? ही गृह मंत्रालयाची नैतिक जिम्मेदारी आहे आणि कसलं हिंदुत्व सरकार चालवताय तुम्ही? याला हिंदुत्व सरकार म्हणता तुम्ही? हे दोघलं हिंदुत्व आहे. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कळून जाईल, तुम्हाला दिसून जाईल, पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हे जाणवेल की तुमच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकलेली आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र सर्वांना.